आज आपण बघतो की मराठीमध्ये अनेक लोकांनी अनेक गोष्टी लिहिल्या आणि त्यातल्या अनेक गोष्टी वैश्विक देखील झाल्या पण ज्या प्रकारे जगातल्या विविध भाषातलं साहित्य मराठीमध्ये अनुवादित झालं त्या प्रमाणात मराठीतलं साहित्य हे जगाच्या विविध भाषांमध्ये अनुवादित होऊ शकलं नाही खर तर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्यासारखा एक लोकशाहीर ज्याला शिकायलाच मिळालं नाही पण त्या लोकशाहीराने अशा प्रकारचं साहित्य लिहिलं की काल परवा आमच्या अध्यक्ष आणि मी रशियामध्ये गेलो होतो आणि रशियातल्या स्टेट लायब्ररीमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा सा पुतळा त्या ठिकाणी लागला आणि त्यांच्या साहित्यावर त्या ठिकाणी एक पूर्ण संमेलन हे आपल्याला पाहायला मिळालं मला असं वाटतं की ही देखील एक अत्यंत महत्वाची गोष्ट आहे अशाच प्रकारे आमचं साहित्य हे जर विविध वैश्विक भाषांमध्ये त्या ठिकाणी परिवर्तित होऊ शकलं किंवा अनुवादित होऊ शकलं तर निश्चित अतिशय ताकदीचं सा साहित्य हे आमच्या संपूर्ण मराठी वाङ्मयामध्ये मराठी साहित्यामध्ये त्या ठिकाणी आपल्याला पाहायला दिसतं खरं म्हणजे आपण जर बघितलं तर लोकशाही अण्णाभाऊ साठे असतील किंवा लोकमान्य टिळक असतील आगरकर असतील गोपालकृष्ण गोखले असतील किंवा स्वातंत्र्यवीर सावरकर असतील या प्रत्येकाने म्हणजे स्वातंत्र्य लढ्यामध्ये तर यांचं योगदान होतंच समाज परिवर्तनामध्ये योगदान होतं पण मराठी भाषा समृद्ध करण्यामध्ये देखील यांचं मोठं योगदान होतं स्वातंत्र्यवीर सावरकरांनी हजारो शब्द मराठीला दिले महापौर हा शब्द आज संपूर्ण भारतामध्ये वापरला जातो हा महापौर शब्द मराठीला आणि भारताला देणारे हे स्वातंत्र्यवीर सावरकर होते आणि अशा प्रकारे मराठी भाषेला समृद्ध करण्याचं काम हे निश्चितपणे त्यांनी केलं आहे